पाने तालुक्यातील चोंभूत गावामध्ये ग्रामस्थांनी लोकसहभागामधून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 10 बेडच्या कोविड सेंटरची उभारणी केली आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील हे पहिलेच कोविड सेंटर असून यामध्ये 2 ऑक्सिजन बेडची सुविधा केली आहे. पाने तालुक्याचा कोरोना आढावा घेत असताना या कोविड सेंटरला खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भेट दिली आहे. यावेळी बोलताना खासदार विखे म्हणाले, खासदार या नात्याने आढाव्यानंतर पानेरमधील कोविड सेंटरला आम्ही आर्थिक किंवा औषध रूपाने मदत करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, सभापती गणेश शेळके, तहसीलदार ज्योती देवरे आदींसह ग्रामस्थ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रतिक्रिया देताना नेमके काय म्हणालेत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील पाहूया. दौऱ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पेशंट असून देखील प्रशासनाच्या प्रयत्नांनी मग तहसीलदार असतील, प्रांत असतील, पंचायत समितीचे पदाधिकारी असतील, आरोग्य अधिकारी, सगळ्यांनी मिळून जेवढं काही नियोजन मला आज पाहायला मिळालं आहे, अतिशय मेहनतीने सगळेजण काम करत आहेत. आणि आज जोंबूळ इथे एक शाळेमध्ये डॉक्टरच्या उपलब्धतेमध्ये सेंटर सुरू करण्याची मानसिकता या ठिकाणी लोकांनी दर्शवली, तर ही काळाची गरज आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीने जर प्रत्येक गावांनी किंबहुना 3-4 गाव मिळून असं एखादं सेंटर प्रत्येकाने उभारण्यात आलं तर निश्चित प्रशासनावरचा लोड कमी होईल आणि पेशंटची हेळसांड देखील कमी होईल. तर मला वाटतं की योग्य दिशेने सगळं नियोजन पारनेर तालुक्यामध्ये अधिकाऱ्यांच्या वतीने चालू आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की लवकरात लवकर पेशंटची संख्या देखील एक पुढच्या 10 ते 15 दिवसांमध्ये कमी होण्यामध्ये मदत होईल. सर, ग्रामीण हे जे काही कोविड सेंटर तयार झालेलं आहे यातून प्रशासनाकडून काय काय म्हणजे सुविधा पुरवण्यात आहेत? आता प्रशासनाकडून ज्या ज्या पद्धतीने जे जे सेंटर उघडलेले राहणार आहेत, तहसीलदार असतील, प्रांत असतील, त्यांच्या स्तरावर आरोग्य विभागाकडून मिळणारे काही औषधं देऊ शकले तर त्याचबरोबर ऑक्सिजनचा पुरवठा शासनाकडून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न राहील. आणि जसं तहसीलदारांनी सांगितलं की ग्रामनिधीमधून ग्रामसेवकांना जे जे साहित्य लागतं आहे, पल्स ऑक्सिमीटर असेल किंबहुना इतर काही साहित्य जे पेशंटसाठी गरजेचं आहे ते सगळ्या खरेदी करण्यासाठी देखील ग्रामनिधीचा वापर करण्यात येईल. आणि मग त्याच्यामध्ये लोकवर्गणी हा एक फार मोठा विषय आहे की लोकवर्गणीतून यामध्ये सहभाग झाला पाहिजे. खासदार या नात्याने आम्ही देखील आता काल शिरगोंद्यामध्ये थोडीफार मदत आम्ही प्रत्येक सेंटरला केली. तसंच या पद्धतीने आज पारनेर तालुक्याचा आढावा घेतल्यानंतर जिथं जिथं खरंच सेंटर चालू आहेत आणि यशस्वीरित्या चालू आहे तिथं आम्ही 100% आर्थिक रूपे किंवा औषधांच्या स्वरूपात मदत करणार आहोत. त्यामध्ये सर्वात प्रथम इथं कोरोना सेंटर उभारलेलं आहे. मी पारनेर तालुक्यामध्ये 131 गावामध्ये ग्राम कोरोना सुरक्षा समित्या स्थापन केलेल्या आहेत आणि या समित्यांच्या माध्यमातून आणि गावाच्या सहभागातून अशा प्रकारे सुरू झालेलं हे पहिलं सेंटर असल्याने संपूर्ण तालुक्यातील 130 उर्वरित गावांनी या चोंबूतचा आदर्श घ्यावा आणि चोंबूतसारखं आदर्श सेंटर उभारावं. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.